विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी बोर्ड एग्जामची तयारी मॅथ्स हंगर चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बोर्ड एग्जाममध्ये जे स्टेप्सला मार्क्स दिले जातात तर ते नेमके कशा प्रकारे दिले जातात तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात अगोदर तर मित्रांनो प्रश्नाकडं आपण येऊया की प्रश्न नेमका बघा. तर यामध्ये अटेम्प्ट एनी 4 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. सेमी इंग्रजीचा पेपर आहे बट मराठी आणि सेमीमध्ये ज्या स्टेप्स असतात ना होतं त्या स्टेप्सला मार्क्स हे जवळपास बोर्डाचा नियम हा सारखाच असतो की त्या स्टेप्सला किती मार्क्स असला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे अटेम्प्ट एनी 4 म्हणजे 4 प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला, खालीलपैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत. मग आता या 4 प्रश्नाला एकूण मार्क्स किती आहे तर 8 मार्क्स आहे. म्हणजे एक जो प्रश्न आहे तो 2 मार्काचा आहे. म्हणजे एक जर तुम्ही प्रश्न सोडवला तर त्याला 2 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. बट हे 2 मार्क्स मिळवत असताना बोर्डाचा नियम नेमका काय सांगतो, बोर्डामध्ये कोणता नियम असतो की नेमका काय कसं सोडवायचं आहे हे, तर ते बघूया. चला बघा, आता हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना तो रीड करा. राईट द फर्स्ट 3 टर्म्स ऑफ द AP म्हणजे अंकगणित श्रेणीचे पहिले 3 पद शोधा. हुज अ कॉमन डिफरन्स इज -3 म्हणजे तिचा जो फरक आहे म्हणजे डीची किंमत -3 आपल्याला दिलेली आहे. अँड फर्स्ट टर्म इज अ 4 म्हणजे पहिली जी टर्म आहे म्हणजे एची जी व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला 4 दिलेली आहे. ओके, आता हे कसं सोडवायचं आहे बघा, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स यामध्ये मिळू शकतील. ओके, चला बघूया कसं सोडवायचं आहे. चला बघा, यामध्ये ए दिलेली आहे, ए इज इक्वल टू 4 आपल्याला घ्यायची. सोल्यूशन अर्थात उकल मराठी मीडियमवाल्यांनी येथे A = 4 आणि D म्हणजे फरक कितीचा, -3 आता T1 बरोबर A म्हणजे T1 म्हणजे पहिलं पद बरोबर A = 4. ओके, याला काय म्हणायचं आहे फर्स्ट टर्म म्हणजे पहिलं पद. आता T2 शोधायचं आहे. आता T2 म्हणजे काय तर पहिल्या पदामध्ये फरक मिळवायचा, मग A + D. मग आता हे A आता फरक कितीचा आहे, -3, मग A - 3 बरोबर उत्तर या दोन्हींची वजाबाकी 1 आली तर ही सेकंड टर्म आपल्याला काढायला सांगितलेली आहे तर याला अर्धा मार्क्स. आता या प्रश्नाला एकूण मार्क्स किती आहेत तर 2 मार्क्स आहे तर 2 मार्क्सपैकी अर्धा मार्क झाला आत्ताशी, फक्त या स्टेपला फक्त अर्धा मार्क झाला. आणि आता अजून मार्क्स कसे मिळतील तर ते बघूया. बघा आता आता समोर आपल्याला परत T3 दिलेला आहे. T3 आता T3 कसा काढलेला आहे तुम्ही सुद्धा बघू शकता. बघा हे T3 काढलेलं आहे A + 2D. मग आता A + 2D तर T3ची किंमत एवढी आली तर याला परत या ठिकाणी किती मार्क्स झाला, अर्धा मार्क्स. ओके, बघा हा अर्धा आणि हा अर्धा म्हणजे हा 1 मार्क्स झाला. परत यामध्ये या स्टेपला बरं हा अर्धा मार्क्स आणि या -2 परत अर्धा मार्क्स आहे. मग आता हे 1.5 मार्क्स झाला आणि हे परत अर्धा मार्क्स म्हणजे टोटल किती मार्क्स झाले, 2. ओके, म्हणजे असे 2 मार्क्स असतात. आपण थोडं परत याला समोर घेऊया की नेमकं अजून आपल्याला काय काय यामध्ये बघता येईल, काय काय आपल्याला कोणता प्रश्न आहे अजून तर ते पाहूया. ओके, चला बघा दुसरा प्रश्न हे जे आहे ना तर हे वर्ग समीकरणामधला आहे. हा प्रश्न बघू शकता तुम्ही. वर्ग समीकरण सोडवायचं आहे आपल्याला, म्हणजेच काय तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे बाय युझिंग फॅक्टरायझेशन मेथड. तुम्हाला आठवत असेल की आपण यातला जो 10 आहे ना तर तो 10 असा बाहेर काढायचो, नंतर त्याचे फॅक्टर्स पाडायचो. आठवतं तुम्हाला हे लाईव्ह क्लासमध्ये झालेलं आहे सर्व. चला बघा याला कसं सॉल्व करायचं आहे तर ते बघूया. ओके, चला आता हे सेकंड नंबर आणि मार्क्स आहे. मग आता 2 मार्क्स तर आहे बट याला सॉल्व कसं करायचं तर बघू शकता तुम्ही. आता हे जे आहे तर यामध्ये सुरुवातीला तर तुम्हाला इक्वेशन मांडून घ्यायचं बोर्ड एक्झाममध्ये जे आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं आहे तर ते इक्वेशन मांडून घ्यायचं. आता इक्वेशनची मांडणी केल्याच्यानंतर तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे 10चे. आता 10चे फॅक्टर्स तर 10चे फॅक्टर्स 5 × 2 किंवा 2 × 5, 5 × 2 = 10 होत आहेत. मग आता हे जे 2x आणि 5x तुम्ही इथं मध्ये मांडणार तर याला अर्धा मार्क्स मिळणार आहे बोर्ड एक्झाममध्ये. ओके, आणि हे स्टेप्सला मार्क्स असणार आहे. तुमच्या जर स्टेप्स काही मिस झाल्या तर तो मार्क्स तुमचा कमी होतो. आणि बोर्डात पैकीच्या पैकी इयत्ता 10वी गणित 1 म्हणजेच काय तर मॅथ फर्स्ट अल्जेब्रा यामध्ये पैकीच्या पैकी आउट ऑफ मार्क्स आहे की ज्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा याला अर्धा मार्क्स आहे, हाफ मार्क्स आहे या ठिकाणी. आणि परत ज्यावेळेस तुम्ही हे कॉमन घेता यातला तर कॉमन घेतल्यानंतर परत अर्धा मार्क्स आहे. कॉमन घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हे परत ब्रॅकेट 1 मांडता आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 5 मांडता तर त्यावेळेस परत हाफ मार्क्स आहे म्हणजे अर्धा अर्धा अर्धा. ओके, आणि परत हे ज्यावेळेस तुम्ही फॅक्टर्स पूर्ण करता तर त्यावेळेस परत हाफ मार्क्स आहे म्हणजे टोटल जे मार्क्स झाले तुमचे तर ते टोटल मार्क्स किती झाले, 2. ओके, तर हे असे मार्क्स असतात. हे परत 2 मार्क्स झाले. ओके, आता बघूया की नेक्स्ट क्वेश्चन कसा असणार आहे आणि त्याला मार्क्स किती.
चला बघा आता हा क्वेश्चन पहा. या क्वेश्चनमध्ये फोर नंबरचा क्वेश्चन मी डायरेक्ट घेतो आहे आणि हे सगळे क्वेश्चन आपण ज्यावेळेस आपलं जानेवारी मंथ सुरू होणार आहे तर त्यावेळेस मी तुमची काही लाईव्ह क्लास घेणार आहे की त्यामध्ये तुम्हाला सगळं सोल्युशन मी देणार बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट एक्झाम्पल नेमके कोणकोणते असतात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे. आता बघा यामध्ये पहा फोर नंबरचा हा क्वेश्चन आहे अटेम्प्ट एनी टू दोन सोडवायचे आणि याला आठ मार्क्स आहे. मग आता हे जे आठ मार्क्स आहे ना तर एका प्रश्नाला फोर मार्क्स आहे. ओके फोर मार्क्सचा एक हा क्वेश्चन आहे आणि जरी सेमीचा पेपर असेल तरी मराठी मीडियमवाल्याने सुद्धा थोडं समजून घ्या. मराठीचा पेपर आपण परत नंतर बनवूया. ओके आता बघा आता या फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे तर आपल्याला इलेवन्थ आणि 21 टर्म ए पी जी आहे म्हणजे अंकगणित श्रेणी जी आहे तर ती दिलेली आहे. 11 नंबरचं पद 16 21 नंबरचं पद 29 आणि आपल्याला काय काय करायचं तर फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स म्हणजे एची किंमत काढायची आणि डीची किंमत काढायची. 34 नंबरची टर्म काढायची आणि टी एन इज इक्वल टू 55 आहे तर असं शोधायचं आपल्याला. मग हे शोधत असताना याला किती मार्क्स आहे फोर मार्क्स आहे पण मग स्टेप्सला मार्क्स कसे मिळतील तर ते बघूया. ओके हा क्वेश्चन थोडा झूम करतो आहे मी. ओके चला बघा यामध्ये टी व टी 11 टी 11 दिलेलं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही. टी 11 किती आहे 16. आता टी 21 किती आहे 29 म्हणजे 11वं पद दिलेलं आहे आणि 21वं पद दिलेलं आहे तर हे मांडायचं आहे तुम्हाला. बट या स्टेपला काहीही मार्क्स मिळणार नाही पण या स्टेप मांडाव्या लागतील. तुम्ही जर का म्हटलं की सर डायरेक्ट ही स्टेप मांडतो अर्धा मार्क्स मिळेल का नाही तुम्हाला ह्यावरच्या स्टेपसुद्धा मांडावंच लागतील त्यावेळेस हे मार्क्स मिळतील. ओके आता पुढची स्टेप काय करायची बघा आपल्याला फॉर्म्युला मांडायचा. यंथ टर्मवाला फॉर्म्युला असतो आपला हा यंथ टर्मवाला फॉर्म्युला आहे. ओके तर हा फॉर्म्युला बाय युझिंग फॉर्म्युला आता यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या बघा टी 11 कारण 11 नंबरची टर्म आपल्याकडे आहे आणि यांची किंमत परत 11 टाकली तर हे फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून आता या टी 11ची किंमत किती आहे 16 आहे बघू शकता तुम्ही. हे 16 घेतली आणि हे समोर 11-1 किती झाले 10 झाले आणि समोर डी आहेच तर याला हाफ मार्क्स आहे. आताशी टोटल फोर मार्क्सचा हा क्वेश्चन आहे आणि आताशी किती मार्क्स झाला हाफ म्हणजे अर्धा मार्क्स झाला आताशी. ओके आता परत हे टी 21 जे आहे तर त्याच्यासाठी परत हे असं सोडवायचं आणि याला परत हाफ मार्क्स आहे म्हणजे आता हा हाफ वरचा आणि परत हाफ म्हणजे हाफ आणि हाफ आताशी 1 मार्क्स झाला. ओके आपल्याला अजून 3 मार्क्सपर्यंत पोचायचं आहे. मग आता 3 मार्क्सपर्यंत पोचण्यासाठी अजून काय काय करावं लागेल तर ते बघूया की यामध्ये अजून आपल्याला काय काय करावं लागतं की ज्यामध्ये आपल्याला परत 3 मार्क्स जे आहेत 3 गुण जे आहेत तर ते मिळतील. चला बघा समोरच्या स्टेप आपल्याला कशा घ्यायच्या आहेत तर हे जे 1 आणि 2 आहे तर ते एकमेकांपासून सबट्रॅक्ट करायचे. बघू शकता तुम्ही सबट्रॅक्शन करायची आणि याला परत हाफ मार्क्स आहे. ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करून ज्यावेळेस आपण डीची व्हॅल्यू काढतो तर त्यावेळेस हाफ मार्क्स मिळतो परत बघू शकता तुम्ही अर्धा मार्क्स. ओके आता पहिला एक आणि हा अर्धा म्हणजे किती झाला तो दीड. आता समोरच्या स्टेपमध्ये परत काय करायचं आहे आपल्याला तर ते बघूया. आता हे तर संपलं आता हे जे मार्क्स आहे ना तर हे मार्क्स परत समोर कसे जातील तर ते बघूया. चला बघा हे बघा आता हे या ठिकाणी अर्धा मार्क्स आला परत. ओके तर याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या म्हणजे हे नेमकं कसं सोडवायचं तर हे सुद्धा तुम्हाला कळेल बघू शकता. आणि सगळ्यात शेवटी फायनल तुम्हाला परत अर्धा मार्क्स आहे म्हणजे टोटल असे 4 मार्क्स तुम्हाला मिळतील या क्वेश्चनचे. ओके तर हे स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या म्हणजे तुम्हाला तुमची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होऊन जाईल की नेमके कसे मार्क्स मिळतात. चला ओके बाय. नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा कारण इयत्ता 10वी बोर्ड एक्झामची तयारी परिपूर्ण तयारी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला मॅथ्स संगर या चॅनलवर दररोज असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला आउट ऑफ मार्क्स तुम्ही टॉपर्स नक्की बनाल बोर्ड एक्झाममध्ये. ओके बाय धन्यवाद.